बऱ्याच वेळा मला लोक प्रश्न विचारायचे तेव्हा अजूनही लोकांना आपसूक प्रश्न असतो की बापू सगुण साकार निर्गुण निराकार मधला फरक काय, आम्हाला नाही कळत हो की हा राम हा साई सगुण साकार पण आहे आणि निर्गुण निराकार पण आहे. आम्हाला नाही आम्ही समजू शकत, आम्हाला आपलं फक्त सगुण साकार स्वरूप कळतं. निर्गुण निराकार म्हणजे काय? म्हणजे बाबा निर्गुण निराकार म्हणजे दत्तगुरु, त्याच्यातून सगुण साकार रूपात ही भवानी जगदंबा दुर्गा प्रगटली चंडिका. आम्हाला कळत नाही. तुम्ही बरं म्हणता बाबू दत्तगुरु आणि चंडिका एकच, पण त्या चंडिकेचा पुत्र म्हणजे दत्तात्रय तो आजोबाचा नातू झाला हे आम्हाला समजलं बापा आता नीट, पण ते परत दोघं एक कसं हे आम्हाला कळत नाही. आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्या अल्गोरिझममधून तो त्रिविक्रम आम्हाला समजावून सांगतो की निर्गुण निराकाराचं आणि सगुण साकाराचं नातं काय आणि म्हणून आमचं मन आणि कृती ह्यांचं नातं काय. कारण मन कसं आहे? निराकार आहे, निरावयव आहे, पण सगुण आहे, गुण आहेत त्याला. पण हे गुण आहेत पण कुठे आहेत हे सांगता येत नाही, पण हे तो निर्गुणच आहे. गुण असून ते जाणवत नाहीत, पण ते निर्गुणाच्या थोडं जवळ जाणारी गोष्ट काय माणसाकडे? तर मन आहे. ती पूर्ण निर्गुण नाही आहे, त्याला अनेक गुण आहेत, पण विरोधी गुणधर्म असल्याने निर्गुण वाटतं. कुठलाही गुण उद्भवतो म्हणून आलक्षामध्ये म्हणजे निर्गुण निराकार जवळ जाणारी माणसाकडे असणारी गोष्ट कुठली? मन स्वतःचं. आपलं प्रत्येकाचं मन हे निर्गुण निराकाराला जवळ जाणारी गोष्ट आहे. पण निर्गुण निराकार म्हणजे काय ते लक्षात घ्या. ही आपली आई, ही या त्रिक्रमाची आई, ओके, किंवा त्याचे आजोबा म्हणजे दत्तगुरु, किंवा तो स्वतः त्रिविक्रम, हा इथे मधोमध उभा आहे. ओके, कुठे उभा आहे? मधोमध. मग किती पॉईंटला? नव्या. मग विचार करा की नव्या मजल्यावर उभा आहे, पडलं? आणि ह्या बाजूच्या बिल्डिंगचे हे मजले आहेत, आठवा, सातवा, सहावा, पाचवा, चौथा, तिसरा, दुसरा, पहिला. तसं इथे बरं, एक डाव्या बाजूला, एक उजव्या बाजूला, म्हणजे एक एकाला मदत करण्यासाठी, त्याला चांगलं देण्यासाठी, दुसऱ्याचं वाईट निवारण्यासाठी, बरं, असं धरून चाला. हा जो निर्गुण निराकार आहे, सगळ्यांचे तिघांचे बेसिक स्वरूप निर्गुण निराकारच आहे. ते सगुण साकार म्हणतं म्हणजे काय तर लक्षात घ्या. तुमच्याच जीवनात एक उदाहरण लक्षात घ्या की एक मानवी आई उभी आहे, ओके, तिचं बाळ खाली पाळण्यामध्ये आहे किंवा खाली चटईवर टाकलेलं आहे. ती उभी आई बाळ रडल्यावरती किंवा त्याला भूक लागली आहे म्हटल्यानंतर वागते ना, ओके, आणि बाळाला उचलून घेते. ते आईचं जे वाकणं आहे आपल्या बाळासाठी, ते वाकणं म्हणजे सगुण साकारत्व. तिचं अलिप्तपणे उभं असणं म्हणजे निर्गुण निराकारत्व. समजलं? नक्की? किती टक्के? आवाज खूप कमी आला तर नाही, सगळ्यांनी अजून म्हटलं नाही. हां, पण खरंच समजलं असेल तर की तोच ते त्यांचं रूप काही वेगळं नाही आहे, फक्त जेव्हा ते अलिप्त आहेत सगळ्यातून म्हणजे काय? निर्गुण निराकार. आपल्या बाळांसाठी ते वाकणं आहे, ते वाकणं म्हणजे सगुण साकारत्व. पटलं? इतकं सोपं आहे की निर्गुण निराकार आणि सगुण साकारामध्ये आम्हाला मोठा काथाकूर करत बसायची आवश्यकता नाही. किंवा लक्षात घ्या की आई आतल्या खोलीमध्ये आहे, या बाब आहे आतल्या खोलीमध्ये आहे, मूल बाहेर खेळत आहे, बरोबर. ती आई तिकडे ती कशी आहे? निर्गुण निराकार. तिचं असू तिकडे काही जाणवत नाही आहे, त्याला आहे माहिती आहे फक्त, बरं. पण तरी देखील बरं, बाळ ही खेळात रमलेलं आहे, पण आईला बरोबर माहिती आहे. बाळाला भुकेची पर्वा नाही खेळण्यामुळे तिकडून आईची हाक येते, अरे बाळा जेवायला चल,
ती हाक म्हणजे सगुण साकारत्व, सगुणत्व. हा आतापर्यंत ऐकू गेले ते म्हणजे काय? सगुणत्व. त्यानंतर बाळ ऐकत ते म्हटल्यावर त्याला ती हाताला धरून खेचून आणते आणि जेवायला ठासते, ते सगुण साकारत्व. म्हटलं एवढं सोपं. ह्या चंडिका कुलाचं निर्गुण निराकारत्व म्हणजे काय आणि सगुण साकारत्व म्हणजे काय? तर आम्हा श्रद्धा मनासारी गोष्टी एवढी सोपी आहे की पाहण्याचं नुसतीची उभी आहे शांतपणे, ते आईचं स्वरूप म्हणजे निर्गुण निराकारत्व. बाळाला पाहण्यासाठी ती जी वागते, लक्षात घ्या, देव आमच्यासाठी वागतो. म्हटलं आम्ही हे लक्ष घेतलं.